या आहेत योगिता माने, त्या नवी मुंबईत राहतात, पण सध्या त्यांच्या कामाची चर्चा जगभरात होते, कारण महाराष्ट्रातील पहिली महिला बस चालक म्हणून त्या सेवा बजावत आहेत, तेही गेल्या 4 वर्षांपासून न थकता न थांबता। योगिता माने सध्या नवी मुंबई परिवहन उपक्रमात बस चालक म्हणून कार्यरत आहेत। खरं तर योगिता मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील, पण लग्नानंतर त्या नवी मुंबईत स्थायिक झाल्या। घरात बसून काय करायचं, कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी काहीतरी करायला हवं असे विचार त्यांच्या मनात घर करत होते। मग काय, त्यांनी थेट रिक्षा चालवण्याचा धाडसी निर्णय घेतला। एक महिला तीही रिक्षा चालवत असल्याचं बघून अनेकांना त्याचं कौतुक वाटायचं, आणि एक दिवस त्यांनी नवी मुंबई महापालिकेची जाहिरात पाहिली, अर्ज भरला आणि त्या सिलेक्टही झाल्या। साल होतं 2018, तेव्हापासून त्या NMMTच्या बस चालवत आहेत। मोठ्या हिमतीनं आणि जिद्दीनं कोरोनाच्या संकटातही त्यांनी न खचता आपली सेवा बजावली। नमस्कार, माझे नाव योगिता माने, मी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम येथे महिला चालक म्हणून कार्यरत आहे। महाराष्ट्र शासनाची महिलांच्यासाठी विशेष अशी बस सेवा चालू झाली तेजस्विनी, त्याच्यावर माझी महिला चालक म्हणून नेमणूक करण्यात आली। आजकालच्या धावपळीच्या आणि धक्काधुक्कीच्या जीवनात महिलांचा प्रवास सुखकर आणि सोपा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने फक्त महिलांच्यासाठी ही बस सेवा चालू केली, आणि ही बस चालवताना मला खूप अभिमान आणि खूप आनंद मिळतो, आणि समाजातून महिला वर्गामधून माझे खूप कौतुक केले जाते। धन्यवाद। योगिता माने यांची कामावर असलेली निष्ठा आणि त्यांच्या धाडसाचा NMMT प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही अभिमान वाटतो। योगिता माने या आमच्या NMMT उपक्रमात चालक या पदावर कार्यरत आहेत। पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रातही त्या मोठ्या हिमतीने व आत्मविश्वासाने ही जबाबदारी पार पाडतात। इंदिरा गांधी, मदर तेरेसा, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले यासारख्या महान व्यक्तींचा इतिहास आपल्याला लाभला आहे। त्याच इतिहासाला साजेसं काम योगिता माने करत आहे, म्हणून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो। चूल आणि मूल असली परंपरेची जळमट झुगारत अनेक स्त्रिया विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करतायत। सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची बीज रोवली, आणि त्याच परंपरेच्या पायिक असलेल्या योगिता माने यांना लोकमतचा मानाचा मुजरा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मधून आवर्जून कळवा, आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।